मुंब्र्यातील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली शिवसेनेची मध्यवर्ती शाखा शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन केणे आणि त्यांच्या समर्थकांनी ताब्यात घेतली आणि या शाखेवरील उबाटाचा फलक काढून तिथे शिंदे गटाचा फलक लावलाय. तसंच शाखेमध्ये असलेले उबाटाचे माजी नगरसेवक तसंच पदाधिकारी विजय कदम यांना शिंदे गटामध्ये येण्याचं खुलं आवाहन करण्यात आलंय. या शाखेमधून नागरिकांना अपेक्षित असलेली समाज उपयोगी कामं सध्या होत नव्हती, तसंच ही शाखा बांधण्यासाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं आणि मार्गदर्शन केलं त्या आनंद दिघे यांच्या तत्वाचा तसंच विचारांचा या शाखेत सन्मान होत नव्हता, त्यामुळे शाखा ताब्यात घेण्यात आली असून तिच्या डागडोजीनंतर इथून पुन्हा समाज उपयोगी तसंच जनतेची कामं केली जाणार असून भविष्यात संजय नगर येथील शाखाही ताब्यात घेणार असल्याची माहिती केणे यांनी शाखा ताब्यात घेतल्यानंतर दिली. दरम्यान ज्या पद्धतीनं शाखा ताब्यात घेण्यात आली आहे त्या घटनेचा कदम यांनी निषेध व्यक्त केला असून या शाखेतून विविध प्रकारचे समाज उपयोगी कामं केली जात होती, तसंच शाखा पुन्हा ताब्यात घेणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.